शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने काल पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. केंद्राच्या या धोरणाच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. केंद्र शासनाने या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन वाढत्या महागाईवर तोडगा काढावा, नाहीतर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. भारतीय जनता पार्टीने केली होती की बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, परंतु ही महंगाईची मार आधीच्या पेक्षा अतिशय गतीने चालू आहे. तो गॅस 400 रुपयाला होता 2014 आता तो 1050 रुपयाला झालेला आहे. पेट्रोल आणि डिझेलने तर कधी 100 पार केलेलं आहे आणि म्हणून परिणामी औषधीची दरवाढ होते, अन्नधान्याची दरवाढ होते. आणि आता आपण एक प्रश्न विचारला होता की केंद्र आणि राज्य दरवाढ, केंद्राची एक्साइज ड्युटी 2014 11 रुपये 12 रुपये होती, जी आज 39 रुपयाच्या वर एक्साइज ड्युटी केलेली आहे. केंद्र सरकारने एक्साइज ड्युटी वाढवल्यामुळं पेट्रोल डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात होते आणि सगळ्यात महत्वाचं गॅसची दरवाढ ही माता भगिनीच्या दृष्टीनं आणि सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे आणि म्हणून या भावना शिवसेना इथं व्यक्त करते. द कॉलमसाठी शरद काकडे, सिल्लोड, औरंगाबाद.